उपाय करा आणि गुडघे दुखी, कमर दुखी, हातपाय दुखी किंवा शरीराचे कुठले अंग दुखी हे पूर्ण लगेचच बरे करा. नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी गुडघे दुखी, कमर दुखी किंवा कुठल्याही प्रकारचे हाडे दुखीचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय घेऊन आले आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे राईचे तेल. मी येथे राईचे तेल घेतले आहे, हे बघा. याबरोबरच सुंठ पावडर. सुंठ पावडर म्हणजे आल्याची जी सुकून केलेली पावडर असते त्याला आपण सुंठ पावडर असे म्हणतो. येथे मी एक छोटेसे पात्र घेतले आहे, यात आपण एक चमचा सुंठ पावडर टाकणार आहोत आणि थोडेसे तेल टाकायचे आहे आणि हे मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे गरम करून घ्यायचे आहे. हे बघा, मंद आचेवर हे छान गरम करून घ्यायचे आहे. मित्र मैत्रिणींनो, आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत होणार आहे. हे गरम करताना मंद आचेवरच गरम करायचे आहे. हे बघा, आपले मिश्रण छान असे गरम झाले आहे. झालेल्या मिश्रणात थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि कोमट झाल्यानंतर हे मिश्रण लगेचच कमर, हात, पाय किंवा गुडघे दुखी जे आपले पार्ट्स दुखत आहे त्यावर लावून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण लावताना रात्री लावायचे आहे आणि सकाळी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. मित्रांनो, जर असे तुम्ही करत गेलात तर तुमचे दुखणे आपोआपच निघून जाण्यास मदत होणार आहे. मी यात हळदी यासाठी टाकली आहे कारण हळद ही खूपच अँटीबायोटिक असते आणि यामुळे जे तुमचे दुखणे आहे ते देखील पूर्ण ओढले जाते आणि त्यामुळे तुम्हाला लवकर याचा फरक जाणवेल. आणि हे तेल तुम्ही तयार करून एका बॉटलमध्ये देखील भरून ठेवू शकतात. ज्यावेळेस वापरायचे त्यावेळेस थोडी कोमट करायचे आहे आणि याचा वापर करायचा आहे. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. चला तर मग एक लाईक देखील करा व शेअर देखील करा व अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी हेल्थ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.